प्रणाम पंडित जी। प्रणाम। अगर पाया पड़? आगा ठीक है ठीक है। गुणी है शिवराम जी। अहो काय सांगू तुम्हाला, हैरान करून टाकले हिने। जेव्हापासून महाराजांच्या होणाऱ्या महाराणी इथे आल्या आहेत, ही केवळ दर्शनासाठी खाणं पिणं सोडून तिथे जाऊन बसून राहते? शिवराम जी, हे कौटुंबिक नात्याचं देणं आहे। आज काही कारणांमुळे तुम्ही महाराजांच्या कुटुंबापासून वेगळे आहात, परंतु आपुलकीचे संबंध असे दुरावतात का हो? कृपा करून पंडित जी, त्या प्रसंगाची आठवणच नको। हा जमुनाची पत्रिका पाहून सांगा काय हिच्या भाग्यामध्ये। अवश्य अवश्य। थोडा वेळ द्या, पत्रिका पाहून नंतर सांगतो। शिवाय तुम्ही संध्याकाळी कुलदेवतेची पूजा करत जा, बघा सगळं काही शुभ होईल। तर मग आज्ञा असावी। लवकरच मी तुम्हाला या बाबतीत भेटेन। पंडितजी, मोतीबाई जी, आपण यावे यावे। बसावे। अरे देवा, बघितलंस, तुझ्या काळजीमुळे पंडितजींना दक्षिणा द्यायचीच राहिली। अहो बाबा, मी देऊन येते ना। बर ठीक आहे, आणि लवकर ये। बर। मला आपला आशय कळला नाही मोतीबाईजी। पंडितजी, तेच तर समजावण्यासाठी आम्ही। ते तर ठीक आहे मोतीबाईजी, परंतु ही गोष्ट तर तुमच्याकडचा कुठलाही कलाकार करू शकेल। मी त्याला पूर्णपणे समजावून सांगेन। नाही पंडितजी, आपण आमचं म्हणणं चांगल्या प्रकारे समजून घ्या। लोकांसाठी ती शादी नल आणि दमयंतीची असेल, पण तुम्ही जे श्लोक म्हणाल ते खरे खुरे असतील, आणि तिथे नल आणि दमयंतीच्या ऐवजी मजहबी। आमचं म्हणणं आहे की धार्मिक रीतिरिवाजांच्या मुताबिक सगळे विधी अशा प्रकारे पूर्ण करावे की महाराज गंगाधर रावांबरोबरच्या आमच्या या शादीला तात्या दीक्षित पण आक्षेप घेऊ शकणार नाहीत। अरे देवा, ही काय बोलत होती? महाराजांचा विवाह तर आमच्या महाराणींशी होणार आहे, मग ही महाराजांची कसं लग्न करू शकते? नाही नाही, महाराणींच्या कानावर ही गोष्ट घालणं आवश्यक आहे। मी आजच जाते आता। परंतु कस हे भगवंत? कुणी राम घ्या, कुणी लक्ष्मण घ्या, कुणी हनुमानाची मूर्ती घ्या। कुणी राम घ्या, कुणी लक्ष्मण घ्या, कुणी हनुमानाची मूर्ती घ्या। मुवज्जिद हजरत, तुम्ही सर्व याचा विचार करून कोड्यात पडला असाल की आम्ही एका वेळेस नऊ राजा नल कसे दाखवणार? तर त्यासाठी आम्हाला असं वाटतंय की आम्ही आपल्या सर्वांना नल आणि दमयंतीची मुक्तसर दास्ता ऐकवावी। दमयंती अत्यंत खूबसूरत होती। तिच्या रूपावर मानवच नव्हे देवता पण फिदा होते, आणि सगळे उत्सुक होते तिला मिळवण्यासाठी। पण दमयंती तर ती आपलं दिल राजा नलाला देऊन बसली होती। अरे वाह, कहाणी तर निहायत दिलचस्प आहे। म्हणजे मासूम राजा नलामुळे फक्त माणसच नव्हे देवता पण यती भूत गेले। मनुताई, मनुताई, काय झालं? काही कळलं का? हे स्वयंवर कोणाचं होणार आहे? चिंता नको करूस मनु, केवळ नल दमयंतीचं एक नाटक होणार आहे। इंदुताई, या नाटकामध्ये अवश्य काहीतरी रहस्य लपलंय, नाहीतर मोतीबाईंनी मला ते पाहण्याचा
इतका आग्रह केला नसता. अवश्य या नाटकाच्या मागे काही वेगळीच गोष्ट आहे. आम्ही शोधून काढू. या या कुणी राम घ्या, कुणी किसन घ्या. या या कुणी राम घ्या. ये पोरा, आत कुठे चाललायस? मूर्ती आणल्यात दादा, त्या महाराणीनी मागवल्या होत्या. आत नाही सोडणार, आम्हाला असा कोणता बी आदेश नाही मिळालेला. पण जायत ना. मालक, मालक, योशीपाई आम्हाला आत जाऊ देत नाही. का, आत का जायचंय? मालक, म्या आमच्या राणीसाठी ओरछाऊन मूर्ती आणल्यात. बरं बरं, ठीक आहे. हे बघ, ही टोपली ह्याच्याकडून घेऊन मनूकडे पोहोचती कर. म्या घेऊन जातो की मालक? नाही नाही, जातो. मालक, आम्ही तुझ्या मूर्ती घेतल्या ना. ठीक आहे. बोलो ना, जायत ना. अप्पा, 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 ते काय झालं बाळा, काय झालं? ते आम्हाला नलदमयंतीची गोष्ट सांगा ना. नलदमयंती? का ग बाळा, आज तुला अचानक नलदमयंती कुठून आठवले? सांगा ना. बर बर, ऐकवतो ऐकवतो, बस. बरं ऐक. नलदमयंतीची ही कहाणी अद्भुत प्रेम कहाणी आहे. कदाचित कुठल्याही स्त्रीने आपलं प्रेम मिळवण्यासाठी इतकी कठीण परीक्षा दिली नसावी. आणि मग जेव्हा देवतांना हे कळलं की दमयंती राजा नलाच्या प्रेमात आहे, तेव्हा त्या सर्वांनी कारस्थान रचायला सुरुवात केली आणि तिच्या मार्गात अंगारे पसरून ठेवले. सुभादल्ला, पण हे तर सांगा, दमयंतीला नलाच्या बाबतीत पहिला प्रथम कळलं कसं? खान साहेब, हाच तर या गोष्टीचा सर्वात दिलचस्प पहलू आहे की दमयंतीला नलाच्या सौजन्याचे आणि बहादुरीचे किस्से ना कोणी मानवाने सांगितले होते, नाही कोणी देवतेने. अरे वा, मग मग हे कळलं कसं? कोणी सांगितलं तिला? एक हंसने. हा, हंसने? आणि जेव्हा देवतांना हे कळून चुकलं की आता दमयंतीचा विवाह नलराजाशीच होणार आहे, तेव्हा त्यांनी स्वयंवराच्या दिवशी असं काही षडयंत्र रचलं की सगळे आश्चर्यचकितच झाले. काय झालं होतं? हातामध्ये वरमाला घेऊन दमयंती आश्चर्याने पाहतच राहिली, कारण तिच्या समोर नऊ राजा नल उभे होते. सर्व दरबाऱ्यांना हीच उत्सुकता होती की आता दमयंती खऱ्या नलराजाला कशी काय ओळखणार. कथानक तर आपण अतिशय रोमांचक पद्धतीने सांगितलं, परंतु रंगमंचावर एकाच वेळेस नऊ राजा नळांचं प्रस्तुतीकरण आपण कसं काय करणार? हुजूर, हा मसला सोडवण्यासाठी आम्ही 8 आईने मागवले, कारण की आपल्याकडे राजा नलाची भूमिका करण्यासाठी सिर्फ एकच व्यक्ती आहे आणि अशा खुबीने उभा राहील तो की त्या आरशात एकाच वेळेस 9 राजा नल पाहता येतील. वाह मोतीबाई वाह, अशा पेचीदा मसल्याचं उत्तर किती खूबसुरतीने आपण शोधलंय मोतीबाई. भाई वाह वाह वाह, खूबसुरती तर आपली ठाऊक होतीच. आज आपण ज्ञानाचा पण परिचय करून दिला. आम्ही आपणावर प्रसन्न झालो मोतीबाई. Thank you.
हुजूर, कनेची एक लहानशी इल्तिजा कबूल केलीत तर आमच्यासाठी सर्वात मोठं इनाम तेच असेल. बोला. राजा नलाची भूमिका आपल्यापेक्षा बेहतर कुणीच नाही निभावू शकणार. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, तुम्ही तर माझ्या मनातलीच गोष्ट बोललात. हुजूर, जेव्हा या नाटकामध्ये एका बाजूला शुजात आणि दुसऱ्या बाजूलाही नजाकत उभी राही, तेव्हा नाजनीच्या दिलावर बिजलिया गिरने लगे की लिल्ला हुजूर आली जात इतका धका करू. जर आपणा सर्वांचा आग्रहच असेल तर आम्ही अवश्य करू. आणि अशा प्रकारे दमयंतीने खऱ्या नलराजाला ओळखून त्याच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. मग त्यांचा विवाह झाला. हो. हे नाटक करून अखेर मोतीबाईला मिळवायचे तरी काय? कुठे हरवलीस बाळा? नाही नाही, काही नाही अप्पा. नमस्कार. प्रणाम प्रणाम. बसाव. बसणार तर आम्ही आहोतच, पण आम्हाला वाटलं होतं की आपल्याला सूचना मिळाली असेल. जी, मला आपला आशय नाही कळला. मोरेपंतजी, आपल्याला ठाऊक नाही आमच्या महाराजांनी त्यांच्या होणाऱ्या महाराणींच्या मनोरंजनासाठी गीत संगीतचं आयोजन केलं आहे. आणि त्या दिलचस्प मैफिलीत मोतीबाई तिचं नृत्य पेश करेल. लच्छो, जानकीबाई, आजच्या या कार्यक्रमासाठी आपण आपल्या महाराणींना तयार करूया. आवो ऐका, ये समजे कोण आहेत? अरे मुर्खा, ठाऊक नाही महाराजांचा विवाह होतोय, आज संगीत समारंभ आहे, ही लोक त्याच्याच तयारीसाठी जात आहेत. म्हणजे हे समजे आपल्या महाराणीने संगीत ऐकवणार? हो, हे समजे आयोजन स्वतः महाराज त्यांच्या महाराणींना प्रसन्न करण्यासाठी करतायत. अरे तू इथे काय करतोयस? ते मी तुमचं वाद्य यंत्र आणत होत. अरे मग जा ना, घेऊन ये. जा.
त्यांच्यावर बेपनाह मोहब्बत करतो.